नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण 11वीचा पेपर 2चा कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट लेसन आहे तो सुरू करणार आहोत। सर्वात आधी आपण नंबर बद्दल बघूया। लेसनचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबरचा अर्थ होतो कोणता तरी एक नंबर आहे जो कॉम्प्लेक्स आहे। आता तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये कॉम्प्लेक्स नंबरचं नाव कधीही ऐकलेलं नसेल, त्याऐवजी कोणते नंबर्स ऐकलेत तुम्ही, त्याचा कोणत्या नंबरचा स्टडी केला असेल, तर रियल नंबर आहे, होल नंबर आहे, नॅचरल नंबर्स आहे किंवा इंटीजर्स आहे, लक्षात या नंबरचा स्टडी केलेला होता। पण तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरची नावसुद्धा त्या स्टँडर्डमध्ये ऐकलेलं नसेल। आता मात्र 11th मध्ये हा नवीन टॉपिक आलेला आहे, नवीन नंबर आलेला आहे, दॅट इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स नंबर। हा नवीन नंबर आहे तुमच्यासाठी। मग याचा उपयोग काय किंवा कशासाठी हा नंबर अजून शोधण्यात आला, याची गरज काय पडली हे आपण बघणार आहोत। कारण जे जे नंबर आहेत त्या नंबरचा आपण बऱ्यापैकी स्टडी केला 10th स्टँडर्डपर्यंत। कोणते कोणते नंबर बघितले आपण, तर नॅचरल नंबर बघितले, होल नंबर बघितले, इंटीजर बघितले, रिअल नंबर बघितला। आता रिअल नंबरचा सेट या सगळ्यांपेक्षा मोठा सेट असतो का, तर रिअल नंबरच्या सेटमध्ये नॅचरल नंबर पण इन्क्लूड असतात, होल नंबर पण इन्क्लूड असतात, इंटीजर पण इन्क्लूड असतात। इंटीजर म्हणजे निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, झिरो, लक्षात। आणि त्याच्यासोबत रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, हे सगळे मिळून रिअल नंबरचा सेट होतो। आता रिअल नंबरच्या सेटमध्ये रॅशनल नंबर तुम्ही 9th मध्ये लर्न केलेलं आहे, रॅशनल नंबर, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग वगैरे शिकलेत ना। इरॅशनल नंबर सुद्धा तुम्हाला माहिती आहे, √2, √5 सारखे हे नंबर इरॅशनल नंबर असतात, बरोबर का। मग हे सगळे नंबर रॅशनल आहे काही इरॅशनल आहे, हे सगळे नंबर्स मिळून, हे इंटीजर मिळून एक रिअल नंबरचा सेट तयार होतो। मग थोडक्यात काय, तर जो काय एक नंबर लाईन असते, जी नंबर लाईन असते, या नंबर लाईनवर जे जे नंबर आपल्याला प्लॉट करता येतात किंवा असतात, ते सगळे नंबर्स कोणते नंबर असतात, रिअल नंबर असतात। उदाहरण, आता इथे 0 रिअल, हा रिअल नंबर आहे कारण तो नंबर लाईनवर आहे। 1 रिअल नंबर आहे कारण तो नंबर लाईनवर आहे, हा पण रिअल नंबर आहे, इट इज ऑल्सो लाय ऑन नंबर लाईन्स। 2 इज ऑल्सो नंबर लाय ऑन नंबर लाईन, देअरफॉर इट इज अ रिअल नंबर्स। -2 सुद्धा काय आहे, रिअल नंबर्स आहे। इफ आयट इयर √2, इट इज अ इरॅशनल नंबर बट इट इज लाय ऑन द नंबर लाईन। बघा, √2 हा काय आहे, इरॅशनल नंबर आहे, पण तो कशावर लाय करतो, नंबर लाईनवर, तो सुद्धा काय आहे, रिअल नंबर आहे। √3, यस इट इज अ रिअल नंबर, बरोबर का। √3 इथे येणार आहे, मग 2 येणार, नंतर √5 हा पण रिअल नंबर आहे का, तो जरी इरॅशनल नंबर असला तरी तो रिअल नंबर आहे, कारण हे सगळे नंबर तुम्ही आपण √2, √3, √5 आपण तर डायरेक्ट ड्रॉइंगचं म्हणजे याचा डायग्राम काढला होता असा, है ना, इथे आर केला होता म्हणून असा हे करत होतो, आलं तुम्हाला आठवत असेल, अशा प्रकारचे आपण फिगर काढत होतो आणि इथे √2 लिहित होतो, परत एक 1 डिस्टन्सने आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत होतो, पायथागोरस अप्लाय करून तुम्ही √5, √3 असं लिहित होते, आठवते का। बर, हे सगळे नंबर नंबर लाईनवर आहे, आणि जे जे नंबर नंबर लाईनवर आहे त्या सगळ्या नंबरला आपण काय म्हणतो, रिअल नंबर। म्हणजेच काय आहे, रिअल नंबरचा सेट हा बिग सेट आहे, त्याच्यामध्ये नॅचरल नंबर इन्क्लूड आहे, होल नंबर इन्क्लूड आहे, होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये फक्त 0 फरक आहे, म्हणजे होल नंबर आणि नॅचरल नंबर तर आहेच, त्याच्यासोबत इंटीजर पण आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे, तसे निगेटिव्ह नंबर पण आहे, पॉझिटिव्ह 1, 2, 3, 4, -1, -2, -3, 0 हे इंटीजर पण आहे, आणि रॅशनल इरॅशनल नंबर पण, ऑल दीज नंबर लाय ऑन द नंबर लाईन, सो दे आर कॉल्ड रिअल नंबर्स। म्हणजे हा सेट आहे रिअल नंबरचा, रिअल नंबरचा सेट म्हणजेच काय, ऑल द नंबर विच आर लाय ऑन द नंबर लाईन, हे सगळे रिअल नंबर आहेत। मग आता या रिअल नंबरचा उपयोग काही ठिकाणी आपल्याला करता येत नाही, म्हणून आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचे कन्सेप्ट नवीन डेव्हलप करावी लागली, म्हणजे मॅथमॅटिशियनने केली ती डेव्हलप, कारण त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी यायच्या म्हणून, त्याच्यावर इलाज नव्हता म्हणून त्यांनी हे एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप केले, लक्षात। तर हे रिअल नंबर आहे। आता रिअल नंबरचं वैशिष्ट्य काय ते बघा आधी। या रिअल नंबरचा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा, काय होते बघा, -2 स्क्वेअर केला तर 2, -चा स्क्वेअर पण प्लसच येतो, -1 स्क्वेअर पण केला तर प्लसच येतो, 0 स्क्वेअर तर 0 आहे, 1 स्क्वेअर पण 1, √2 स्क्वेअर 2, √3 स्क्वेअर 3, याच्यावरून काय दिसतं तुम्हाला, एव्हरी रिअल नंबर हॅज इट्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, दिसतो का, प्रत्येक रिअल नंबरचा स्क्वेअर काय आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर, लक्षात आलं।
प्रत्येक रियल नंबरचा स्क्वेअर काय दिसतो इथं पॉझिटिव्ह दिसतो. परंतु काही एक्झाम्पल असे आहे, काही इक्वेशन असे आहे, क्वाड्रेटिक फॉर्म आहे, लिनियर फॉर्म आहे, त्याच्यामध्ये ही सिच्युएशन आपल्याला मिळत नाही. म्हणजे कोणत्या तरी एखाद्या नंबरचा रिअल नंबरचा स्क्वेअर आपल्याला निगेटिव्ह दिसायला लागतो, म्हणजे तो नक्कीच रिअल नंबर नसावा. आता आपण एक्झाम्पलने ते प्रूव्ह करून दाखवू, म्हणजे एक्झाम्पल घेऊया. त्यासाठी हे समजलं काय, रिअल नंबरचा स्क्वेअर नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह नंबर असतो, बरोबर का? पण आता मी एक एक्झाम्पल घेऊन पाहतो, लक्ष द्या. कन्सिडर द एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वन इक्वल टू झिरो. एक इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक फॉर्म दिसतो याला, एक्स स्क्वेअर प्लस वन इक्वल टू काय आहे, झिरो. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं मी, तर हा वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग एक्स स्क्वेअर इक्वल टू काय होणार आहे, इथं मायनस वन होणार आहे. आता इथेच गडबड झाली, काय दिसतंय तुम्हाला? हा जर रिअल नंबर मी अजून केला एक्स, तर रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नंबर दिसतोय. याचा अर्थ असा होतो की हा रिअल नंबर नक्कीच नसावा, कारण रिअल नंबर जर असता तर त्याचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह नंबर आला असता. पण इथे काय दिसते तुम्हाला, या नंबरचा स्क्वेअर म्हणजे एक्स नावाचा कोणता तरी नंबर आहे, त्याचा स्क्वेअर किती आला, निगेटिव्ह नंबर आला. मग आता काय करावं, कारण रिअल नंबरचा तर म्हणजे हा नक्कीच रिअल नंबर तर नाही आहे. पण रिअल नंबर नाही आहे तर मग अशा वेळेस अशा टाईपचं सोल्युशन आपण कसं फाइंड आउट करायचं? मग त्यासाठी मॅथमॅटिशियन लोकांनी डोकं लावलं आणि त्यांना लक्षात आलं की रिअल नंबरचा जो सेट आहे तो सेट त्यांना गरज पडली की तो आता सेट कसा करायचा, एक्सटेंड करायचा. एक्सटेंड करायचा म्हणजे काय, मोठा करायचा, याच्यापेक्षा मोठा सेट. आणि त्या सेटमध्ये असेही नंबर आले पाहिजे की ते नंबर अशा टाईपच्या इक्वेशनचे सोल्युशन असले पाहिजे. म्हणजेच काय, कोणता तरी एक नंबर आहे ज्याचा स्क्वेअर मायनस वन आहे, तो या सेटमध्ये दिसला पाहिजे. आलं लक्षात? मग त्यासाठी त्यांनी हा जो रिअल नंबरचा सेट आहे तो एक्सटेंड केला आणि त्या सेटमध्ये काही नंबर असे आहेत की ते अशा टाईपच्या इक्वेशनचे सोल्युशन पण असतीलच. म्हणजेच काय आहे, रिअल नंबर त्यांनी एक्सटेंड केला आणि रिअल नंबर एक्सटेंड करून नवीन नंबर तयार केला, त्या नंबरला नाव दिलं कॉम्प्लेक्स नंबर. त्यासाठी त्यांनी काय केलं बघा, एक मॅथमॅटिशियन होऊन गेला, स्विस मॅथमॅटिशियन लिओनार्ड जुलर, कोण दिसतो, लिओनार्ड जुलर दिसतो ना, त्याने काय केलं, आय नावाचा एक सिम्बॉल डेव्हलप केला. त्याने केला म्हणजे बऱ्याच मॅथमॅटिशियनने प्रयत्न केले असेल, त्यांनी हा आय नावाचा सिम्बॉल डेव्हलप केला. कारण काय, रिअलमध्ये तर अशी गोष्ट घडत नाही आहे, म्हणून त्यांनी एक इमॅजिनरी काल्पनिक एक नंबर डेव्हलप केला, सिम्बॉल तयार केला आणि त्याची व्हॅल्यू रूटमध्ये मायनस वन घेतली. रूटमध्ये किती घेतली, मायनस वन घेतली. मग याचा अर्थ दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यानंतर आय स्क्वेअर इक्वल टू किती मिळाला तुम्हाला, रूटच्या बाहेर पडला मायनस वन आणि रूट मायनस वन आला. मग आता हाच सिम्बॉल, हीच व्हॅल्यू जर मी या इक्वेशन मध्ये लिहिली तर काय होते बघा, एक्स स्क्वेअर इक्वल टू इथे किती दिसतं तुम्हाला, मायनस वन. मायनस वन ची व्हॅल्यू किती लिहिली त्यांनी, आय स्क्वेअर. आलं का, स्क्वेअर स्क्वेअर आलं. आता स्क्वेअर रूट काढू शकता तुम्ही, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती असणार आहे, एक्स इज इक्वल टू आय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट निघू शकतो. आता किती निघणार, प्लस आर मायनस आय. बघा, एक्सची व्हॅल्यू आय असेल किंवा एक्सची व्हॅल्यू मायनस आय असेल, याचा अर्थ हा आय जो आहे त्याला त्यांनी इमॅजिनरी नंबर म्हटलं किंवा इमॅजिनरी युनिट असं नाव दिलं. इमॅजिनरी युनिट किंवा नंबर असं नाव दिलं कन्सेप्ट, कारण तो आता तो कसा आहे, काल्पनिक आहे, इट इज इमॅजिनरी नंबर आहे, इमॅजिनरी युनिट आहे ते, असं रिअलमध्ये नाही आहे म्हणून त्यांनी इमॅजिन केलं ते. मग त्यासाठी त्यांनी हा सिम्बॉल डेव्हलप केला, आय इक्वल टू किती, मायनस वन. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यानंतर आय स्क्वेअर इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, मायनस वन. या ठिकाणी पुट केल्यानंतर मात्र तुम्हाला आता अशा टाईपचं सोल्युशन मिळायला लागलं. याचा अर्थ त्यांना आता जो रिअल नंबरचा सेट एक्सटेंड केला त्याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर पण इन्क्लूड करावा लागणार होता. म्हणजे असा सेट बनवला त्यांनी की त्याच्यामध्ये रिअल नंबर तर सगळेच येणार, सोबत असे इमॅजिनरी नंबर पण येणार. आलं लक्षात, इमॅजिनरी नंबर पण येणार. म्हणजे हा एक बिग सेट झाला, आता खूप मोठा सेट झाला, ज्याच्यामध्ये रिअल नंबर तर सगळेच आहे प्लस त्याच्यासोबत कोणते नंबर आहे, इमॅजिनरी नंबर पण आहे. आलं लक्षात? आणि याच्यातलाच एक इमॅजिनरी नंबर अशा टाईपच्या इक्वेशनचं सोल्युशन असेल. आलं लक्षात? तर मग हा सेट बिग सेट झाला आणि त्या बिग सेटला आपण त्यांनी कोणत्या सेट, हा सेट कोणत्या नंबरचा आहे, मग कॉम्प्लेक्स नंबरचा सेट असं नाव दिलं. लक्षात? तर आपण बघा, जे पॉईंट दिले मी तुम्हाला आपल्या पुस्तकातीलच पॉईंट आहे, मी इथे लिहून ठेवले. पहिला पॉईंट झाला नंबर्स, रिअल नंबर्स कशाला म्हणतात. एक्झाम्पल घेतलं, क्वाड्रेटिक इक्वेशन दिसतंय ना,
नीड टू एक्सटेंड रियल नंबर सेट, आपल्याला गरज का वाढली रियल नंबर एक्सटेंड करण्याची, कारण अशा टाईपच्या इक्वेशनचं सोल्युशन मिळत नव्हतं रियल नंबरच्या सेटमध्ये, म्हणून आपल्याला गरज पडली. म्हणून इंट्रोडक्शन ऑफ आय, आयचं त्या युलरने काय केलं, एक इंट्रोडक्शन केला, हा सिम्बॉल त्याने डेव्हलप केला, इंट्रोड्यूस केला. तो कोण होता, स्विस मॅथमॅटिशियन होता, इमॅजिनरी नंबर. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत इमॅजिनरी नंबर. ज्या नंबरला आय जोडलेला असतो त्याला इमॅजिनरी नंबर म्हणायचं, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, थोडक्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट, मी जर लिहिलं असं फाय आय, हा इमॅजिनरी नंबर झाला, कारण फायू हा बिलॉंग्स टू रिअल नंबर आहे, पण आय जोडल्यामुळे तो काय झाला, हा इमॅजिनरी नंबर आहे ना, इमॅजिनरी नंबर आहे. म्हणजे टोटली फाईव्ह आय काय झाला, इमॅजिनरी नंबर झाला. लक्षात, म्हणजे ज्या रिअल नंबर, म्हणजे कोणत्याही आयचा कोएफिशियंट रिअल नंबर असेल तर टोटल नंबर काय झाला, तुमचा इमॅजिनरी नंबर झाला. मग पी आय हा काय झाला, तुमचा इमॅजिनरी नंबर झाला. व्हेअर बी काय सांगतो, बी बिलॉंग्स टू काय असतो, रिअल नंबर, हा रिअल नंबरच असतो, पण आय बिलॉंग्स टू काय असतो, आयची व्हॅल्यू किती असते, -1. मग फाईव्ह आय हा इमॅजिनरी नंबर आहे. नंतर 7/2 हा आय, हा पण इमॅजिनरी नंबर आहे. आला सर, नंतर -3i हा पण इमॅजिनरी नंबर आहे. असू शकतो ना, सगळे हे इमॅजिनरी नंबर आहे का, दे आर द कोएफिशियंट ऑफ, हे जे -3 आहे हा कोएफिशियंट आहे, हा -3 रिअल नंबर आहे, इट इज द कोएफिशियंट ऑफ आय, वेअर आय ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 7/2 रिअल नंबर आहे, पण तो कोएफिशियंट ऑफ आय असल्यामुळे काय झाला, इमॅजिनरी नंबर. 5 इमॅजिनरी नंबर. मला सांगा, √16 -√16 हा इमॅजिनरी नंबर आहे का, इथं आय दिसत नाही, दिसतो का, नाही, पण तो आहे, तो आहे. लक्षात, तो कसा आहे बघा, 16 × -1 लिहू शकतो आपण, -16, यस. मग 16 ॲज इट इज, -1 ची व्हॅल्यू आता सांगितली, -1 ची व्हॅल्यू किती होती, आय स्क्वेअर, कारण आय इक्वल टू जर √-1 असेल तर आय स्क्वेअर किती मिळणार आहे, -1. -1 च्या जागेवर आपण काय लिहू शकतो, आय स्क्वेअर. आता सांगा, रूट निघते का, 16 किती, 4, आय स्क्वेअरचं किती, आय. बघा, हा इमॅजिनरी नंबर आहे का, हो आहे. इमॅजिनरी नंबर कशाला म्हणतात माहिती आहे, मग रिअल नंबरला आय जर जॉईन झालेला असेल तर दॅट नंबर इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर, थोडक्यात लक्षात ठेवण्याची. मग एक्स आय हा इमॅजिनरी नंबर आहे का, हो आहे. आय आयचा कोएफिशियंट आहे ना एक्स, एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, हे रिअल नंबर असतात आयचे कोएफिशियंट, पण आय जोडल्यामुळे तो काय झाला, इमॅजिनरी नंबर झाला. आलं लक्षात, अशा प्रकारे आपण इमॅजिनरी नंबर बघितला. नंबर समजले, रिअल नंबर कशाला म्हणतात ते समजलं, इमॅजिनरी नंबर कशाला म्हणतात ते समजलंय, इमॅजिनरी नंबर लक्षात आला का. आता आपण त्या इमॅजिनरी नंबरचा वापर करून कॉम्प्लेक्स नंबर कसा डिनोट करतात, कसा लिहितात ते बघणार आहोत. आता लक्ष द्या, कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय झेड. कशाने दाखवतात कॉम्प्लेक्स नंबर, झेडने दाखवतात. आणि कॉम्प्लेक्स नंबर लिहिण्याची पद्धत बघा, a+bi or a+ib, हा आय इकडून लिहा किंवा तिकडून लिहा चालतो, काही करू शकता. बघा, या ए ला जॉईंट आय आहे का, नाही. मग हा ए जो आहे तो रिअल पार्ट म्हणायचा, रिअल पार्ट. इथे बी ला जोडलेला कोण आहे, आय आहे, म्हणजे हा बी आय किंवा नुसता बी, हा बी आहे. बी इमॅजिनरीला जॉईन झालेला आहे, म्हणजे बी काय झाला, इमॅजिनरी पार्ट झाला, इमॅजिनरी पार्ट. बघा, बी आय हा इमॅजिनरी नंबर आहे, पण बी काय सांगतो, बी इज द इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट कोणता आहे मग याच्यामध्ये, ए. इमॅजिनरी पार्ट कोणता आहे याच्यामध्ये, बी. आता मी एक्झाम्पल घेतो, झेड इक्वल टू -4+3i. रिअल पार्ट सांगा, रिअल पार्ट, या झेडचा रिअल पार्ट, म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्ट लिहिताना आर लिहा किंवा आर ई लिहा चालतो. आणि झेडचा रिअल पार्ट कोणता नंबर आहे सांगा, या झेडचा, हे हा झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट, म्हणजे कोणाचा रिअल पार्ट, झेडचा रिअल पार्ट किती दिसतो इथं, -4, किती दिसतो, -4. मग याच झेडचा मला इमॅजिनरी पार्ट, आय ऑफ झेड किंवा आय एम ऑफ झेड, कोणतंही लिहू शकता तुम्ही. इमॅजिनरी पार्ट कशाला म्हणतात, आयचा कोएफिशियंट, म्हणजे 3, इथे किती येणार आहे, 3. आलं लक्षात, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कशाला म्हणतात, लक्षात आलं, रिअल पार्ट इज विदाउट आय, इमॅजिनरी पार्ट इज द कोएफिशियंट ऑफ आय. समजलंय. मग ए बी, हे ए दिसतो ना, आणि हा बी, हे दोघही बिलॉंग करतात रिअल नंबरला,
बघा मायनस फोर रियल नंबर आहे का हो आहे, थ्री रियल नंबर आहे का आहे, म्हणजेच का हा ए आणि हा बी, ए बी, बी कशाला म्हणतात आयच्या कोएफिशियंटला, विदाउट आय वाल्याला ए म्हणू आपण, म्हणजे ए बी म्हणजे इथे काय येणार आहे मायनस फोर आणि थ्री बिलॉंग्स टू कोण रियल नंबर, आणि आय ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे किती असतो मायनस वन रूट मध्ये. आता या ठिकाणी तोच ते डेफिनेशन झेड इक्वल टू ए प्लस बी आय वेअर ए बी बिलॉंग्स टू रियल नंबर अँड आय इज इक्वल टू रूट मायनस वन इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर लिहिताना दोन पार्ट असतात, एक पार्ट असतो रिअल पार्ट, एक असतो इमॅजिनरी पार्ट, आलं लक्षात. तर हा असा प्रकारे कॉम्प्लेक्स नंबर असतो आणि दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय व्हॉट झेड. कॉम्प्लेक्स नंबर कशाने दाखवतो आपण, झेड ने दाखवतो, आलं लक्षात, पक्क लक्षात ठेवा. हा झेड इक्वल टू ए प्लस बी आहे, एक रिअल पार्ट आहे आणि एक इमॅजिनरी पार्ट आहे. मग असा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे. रिअल नंबर किती आहे माहिती आहे का, रिअल नंबर इन्फायनाईट आहे, आलं लक्षात. ए ची व्हॅल्यू रिअल नंबर पैकी कोणतीही घेऊ शकतो, बी ची व्हॅल्यू रिअल नंबर पैकी कोणतीही घेऊ शकतो, अशा सगळ्या रिअल नंबरचा अशा सगळ्या कॉम्प्लेक्सचा सेट. बघा आता आपण पुढे बघूया सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यांनी काय केलं, मग रिअल नंबरचा सेट एक्सटेंड केला, रिअल नंबरचा सेट एक्सटेंड करून तो कॉम्प्लेक्स नंबरचा सेट बनवला आणि कॉम्प्लेक्स नंबरचा सेट हा सी ने दाखवला. कशाने दाखवला, सी ने. मग मला आता सांगा, रिअल नंबरचा सेट एक्सटेंड केला, मग कॉम्प्लेक्स नंबरचा सेट बनला, मग कॉम्प्लेक्स नंबरचा सेट मोठा असेल का रिअल नंबरचा सेट मोठा असेल, ऑब्व्हियसली कॉम्प्लेक्स नंबरचा सेट मोठा असेल. मग मला सांगा, रिअल नंबरचा सेट हा कॉम्प्लेक्स नंबरचा सबसेट असेल का कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबरचा सबसेट असेल, तर रिअल नंबरचा सेट इज द सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग कॉम्प्लेक्स नंबरच्या सेट मध्ये कोणते कोणते नंबर येतात बघा, ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो, ए बी बिलॉंग्स टू काय झाला तुमचा रिअल नंबर आणि आय इज इक्वल टू काय रूट मायनस वन, हा एक सेट झाला. ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्ही रिअल नंबर मधल्या कोणत्याही घेऊ शकता, झिरो घेऊ शकतात, वन घेऊ शकतात. समजा मी ए ची व्हॅल्यू झिरो घेतली, बी ची व्हॅल्यू थ्री घेतली, हा एक कॉम्प्लेक्स नंबर झाला. ए ची व्हॅल्यू झिरो घेतली, बी ची व्हॅल्यू मायनस थ्री घेतली, हा एक दुसरा. म्हणजे याचा अर्थ काय, ए हा रिअल नंबर आहे, म्हणजे झिरो हा रिअल नंबर आहे, थ्री पण रिअल नंबर आहे. इथे रिअल नंबरचे कोणतेही नंबर टाकू शकता, आलं लक्षात. कधी कधी मी फाईव्ह पण लिहू शकतो, फाईव्ह लिहिला आणि तुम्ही म्हणाल आय कुठे आहे, आय आहे ना, झिरो आहे, रिअल नंबर आहे ना हा, फाईव्ह प्लस झिरो आहे. म्हणजे केवळ फाईव्ह लिहिला किंवा मायनस फाईव्ह लिहिला तरी तो कॉम्प्लेक्स नंबर आहे, लक्षात घ्या. आता कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या कोणत्या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकतो बघा, सगळ्या रिअल नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकतो, प्लस ज्या रिअल नंबर मध्ये आय असो त्याला पण कॉम्प्लेक्स नंबर. आता सगळे रिअल नंबर म्हणजे काय, फाईव्ह कॉम्प्लेक्स नंबर आहे का, आहे. पण फाईव्ह जर लिहिला आय नसेल तर झिरो आय घेऊ शकतो. मायनस थ्री रिअल नंबर आहे, कॉम्प्लेक्स आहे का, हो यस, कारण आपण झिरो आय लिहू शकतो. आणि थ्री प्लस टू आय हा तर आहेच, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आय आहे, जिथं आय नसेल तिथे पण आपण घेऊ शकतो बाय रायटिंग झिरो, लक्षात. म्हणजेच काय, सगळे रिअल नंबर हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. पण सगळे कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर आहे का, हा कॉम्प्लेक्स नंबर तर प्युअरली दिसतोय तुम्हाला, हा रिअल नंबर आहे का, बिलकुल नाही आहे, रिअल नंबर नाही आहे. आतापर्यंत नंबर लाईनवर आपण हा ड्रॉ केलेला नाही आहे, नाहीच आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा रिअल नंबर असू शकत नाही. हे दोन नंबर सेपरेटली रिअल नंबर आहे, म्हणजे जॉईंट करून हा जो नंबर बनला हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, लक्षात. आणि हा कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर असू शकत नाही. पण याच्यावर एक गोष्ट लक्षात घ्या, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर, बट एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर इज नॉट अ रिअल नंबर. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकतो, रिअल नंबरचा सेट स्मॉल आहे, त्यामुळे रिअल नंबर इज अ सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सेट. आलं लक्षात, रिअल नंबर कॉम्प्लेक्स नंबरचा काय झाला, सबसेट झाला. आलं लक्षात, सेट समजलाय, कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी नंबर समजलं. आता पुढचं बघूया आपण. आता आपण एक कॉम्प्लेक्स नंबर अजून घेऊया, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट गोष्ट तर तुम्हाला समजली. आता आपण त्याचा एक्सटेंड करूया. समजा झेड इक्वल टू ए प्लस बी आय असा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. ए आणि बी तुम्हाला माहित आहे बिलॉंग्स टू रिअल नंबर वगैरे. याचा रिअल पार्ट ऑफ झेड किती आहे, रिअल पार्ट ऑफ झेड इज ए, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल टू बी, एवढं तर समजलंय. दुसरं एक गोष्ट लक्षात घ्या, इफ रिअल पार्ट ऑफ झेड इक्वल टू झिरो, रिअल पार्ट जर झिरो असेल तर काय राहिलं शिल्लक तुमच्याकडे, झेड इक्वल टू झिरो प्लस बी आय असं लिहिणार, म्हणजे झेड इक्वल टू किती, बी आय. जर रिअल पार्टच झिरो असेल तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा कसा आहे,
प्युअरली इमॅजिनरी म्हणायचं. काय म्हणायचं? प्युअरली इमॅजिनरी. देन द कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी. इफ रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झिरो, देन गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी नंबर, इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात, जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ए दिलेलाच नसेल, ए झिरो असेल, दिलेलाच नसेल, तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय झाला? दॅट इज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर. पण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर हा बी वाला पार्ट म्हणजे इमॅजिनरी पार्ट झिरो असेल, इमॅजिनरी पार्ट काय असेल? झिरो असेल. म्हणजे झिरो आहे लिहू शकतो आपण जास्तीत जास्त, पण इमॅजिनरी पार्ट काय झाला इथं? झिरो झाला. तर अशा वेळेस काय शिल्लक आहे? इथं फक्त एक रिअल नंबर आहे. मग इफ द इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झिरो, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झिरो, म्हणजे झेड इक्वल टू मी फाईव्ह लिहिला, अरे याचा इमॅजिनरी पार्ट कुठे आहे? ना झिरो आहे लिहू शकतो आपण, इमॅजिनरी पार्ट काय झाला? झिरो. अशा वेळेस त्या कॉम्प्लेक्स नंबरला म्हणायचं प्युअरली रिअल नंबर, रिअल नंबर. तो कॉम्प्लेक्स नंबर काय झाला? रिअल नंबर झाला. लक्षात आलं काय? म्हणजेच काय, जर रिअल पार्ट झिरो असेल तर प्युअरली इमॅजिनरी, इमॅजिनरी पार्ट झिरो असेल तर प्युअरली रिअल, एक एक कमी जास्त असणार. आणि दोन्ही झिरो असतील तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला झिरो कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं, म्हणजे झिरो इज इक्वल टू झिरो प्लस झिरो आहे असं लिहू शकता तुम्ही. किंवा झेड ने दाखवला कॉम्प्लेक्स नंबर तर कसं दाखवणार? झेड इक्वल टू झिरो प्लस झिरो आहे, याचा रिअल पार्ट पण झिरो आहे, इमॅजिनरी पार्ट पार्ट पण झिरो आहे, त्यामुळे हा कॉम्प्लेक्स नंबर कोणता झाला? झिरो कॉम्प्लेक्स नंबर झाला. मग मला सांगा आता, झेड इक्वल टू फाईव्ह आणि झेड इक्वल टू फाईव्ह आहे, या हा कोणता कॉम्प्लेक्स नंबर झाला आणि हा कोणता कॉम्प्लेक्स नंबर झाला? या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इमॅजिनरी पार्ट झिरो आहे, याचा अर्थ हा प्युअरली रिअल आहे, रिअल दिसतो फक्त इथं, याच्यामध्ये रिअल पार्ट झिरो आहे, याचा अर्थ हा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर झाला. लक्षात आलंय? जे दिसतं ते लिहायचं, इथे रिअल दिसतं म्हणून प्युअरली रिअल, इथं इमॅजिनरी दिसतं म्हणून प्युअर इमॅजिनरी, आणि दोन्ही झिरो असतील तर तो झिरो कॉम्प्लेक्स नंबर झाला. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची हळूहळू आपण माहिती घेत आहोत. त्याच्यानंतर बघा, आपण हा पॉईंट बघितला, इंट्रोडक्शन झाला, हे इमॅजिनरी झाला, कॉम्प्लेक्स नंबर, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण बघितलं, झेड इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ. आता त्याच्यासाठी एक कॉम्प्लेक्स नंबर जो आहे त्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊया, त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण ओळखून बघूया. लक्षात, एक पॉईंट आता लक्ष द्या, एक एक्झाम्पल घेऊया. बघा, समजा मी इथे झेड लिहितो, झेड हा ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये, नुसतं झेड इक्वल टू फाईव्ह आहे, ए प्लस बी आयचा फॉर्म दिसतो का? नाही आहे. मग दिलेला झेड ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये लिहा, म्हणजे झेड हा कशाच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे? ए प्लस पी आय. त्याचा रिअल पार्ट ऑफ झेड ओळखून दाखवा आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड तो पण ओळखून दाखवा. मी इथे लिहितो झेड टू प्लस थ्री आय, इथे लिहितो थ्री आय, इथे लिहितो थ्री, इथे लिहितो मायनस टू प्लस थ्री, आलं लक्षात, इथे लिहितो मायनस फोर, आलं लक्षात, आणि इथे लिहितो मायनस टू आय. आता मला सांगा, हा कॉम्प्लेक्स नंबर झेड दिलेला आहे, हा या फॉर्म मध्ये आहे का? इथे रिअल पार्ट दिसतोय, दिसतो इमॅजिनरी पार्ट दिसतो, म्हणजे आहे तसाच दिलेला आहे. याचा अर्थ हा जो झेड दिलेला आहे तो या फॉर्म मध्येच दिलेला आहे, त्यामुळे याचा आन्सर इथे किती येणार आहे? टू प्लस थ्री आय येणार आहे. बरं, हा थ्री आय या फॉर्म मध्ये दिसतो का? नाही आहे. इथे इमॅजिनरी पार्ट आहे, रिअल पार्ट आहे का? नाही. मग या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? झिरो हा रिअल पार्ट लिहावा लागणार आहे, प्लस किती? थ्री आय. हा थ्री दिसतोय, रिअल दिसतोय, इमॅजिनरी आहे का? नाही आहे. मग मी असं लिहितो थ्री रिअल झाला, इमॅजिनरी नसल्यामुळे त्याला झिरो आहे. इथे काय दिसतो? इथे रूट थ्री लिहितो. बर, याच्यामध्ये कोणामध्ये आय दिसतो का या दोन्ही नंबरमध्ये? नाही. याचा अर्थ हा रिअल झाला. हा रिअल आहे तर मायनस टू प्लस रूट थ्री हा झाला रिअल, अख्खाच्या अख्खा रिअल आहे, प्लस किती? झिरो आहे. याच्यामध्ये आय दिसत नाही, म्हणजे आय किती घेतला आपण? झिरो. इथे पण आय दिसतो का? नाही दिसत. मग आय दिसत नसेल तर मायनस फोर रिअल आहे ना तो, प्लस झिरो आय. इथे काय दिसतो? इमॅजिनरी दिसतो, इमॅजिनरी दिसतो, रिअल आहे का? रिअल किती घेणार आहे तर झिरो. मायनस किती? ऍक्च्युली प्लस असतं. मग मी प्लस लिहितो आणि मग मायनस टू आय बाहेर लिहितो, प्लस मायनस मायनसच होतो. आणि लक्षात, मग आता या संपूर्ण या झेड ए प्लस बी याचा रिअल पार्ट सांगा कोणता येणार आहे? रिअल पार्ट, याचा रिअल पार्ट किती आहे? टू. याचा रिअल पार्ट किती आहे? झिरो. याचा रिअल पार्ट किती आहे? थ्री. याचा रिअल पार्ट हा आहे मायनस टू प्लस रूट थ्री. याचा रिअल पार्ट किती आहे? मायनस फोर. याचा रिअल पार्ट किती आहे? झिरो.
बट एक लक्षात आलंय आता इमॅजिनरी पार्ट ओळखा. आय वाल्याचा कोएफिशिएंट इमॅजिनरी पार्ट असतो किती आहे थ्री. इथे किती आहे थ्री. हां यात इथे किती आहे झिरो. पुढं झिरो. इथे किती आहे झिरो. इथे किती आहे मायनस टू आहे. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ओळखता आले पाहिजे. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या हा एक कॉन्स्टंट नंबर आहे इथे इमॅजिनरी पार्ट नाही आहे. इमॅजिनरी पार्ट आपण किती घेतला झिरो आय घेतला. याचा अर्थ थ्री हा प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा जो झेड इज इक्वल टू ए प्लस बी आयचा आहे त्याचा झेड सुद्धा आपण जे थ्री प्लस झिरो आय लिहिला आणि थ्री लिहिला तरी सेम आहे. झिरो आयला काही व्हॅल्यू नाही आहे म्हणजे आपण म्हणू शकतो हा जी थ्री प्लस झिरो आय लिहा थ्री प्लस झिरो आय लिहा किंवा थ्री मायनस झिरो आय लिहा थ्री मायनस झिरो आय लिहा काही फरक पडत नाही. शेवटी तो फक्त थ्रीच असतो. लक्षात थ्री प्लस झिरो आय आणि थ्री मायनस झिरो आय मायनस लिहिला तरी काही फरक पडत नाही प्लस लिहिला तरी काही फरक पडत नाही. लास्ट त्याची व्हॅल्यू किती आहे थ्रीच आहे. हे नंतर तुम्हाला कामात येईल. आता फक्त सांगून ठेवलं हे कसा फॉर्म असतो. हे एक्झाम्पल घेतले आता रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट बोथ झिरो असते सेम झालाय आपण. लक्षात आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लक्षात घ्या पुढची एक स्टेप आहे. कॉम्प्लेक्स नंबरमधली पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या. हे तुम्ही रूल पाठ करूनच ठेवा. अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बघा मी असं लिहिलं झेड इक्वल टू टू प्लस थ्री आय. मला सांगायचं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कोणता. रिअल पार्ट आहे टू इमॅजिनरी पार्ट आहे थ्री. आता एखादा काय करणार आहे मध्ये प्लसचं साईन आहे ना करून टाकू ॲडिशन म्हणजे झेड इक्वल टू किती लिहिणार आहे फायू आय टू प्लस थ्री फायू. लक्षात घ्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट यांची ॲडिशन करता येत नाही करायचीच नाही. मग ॲडिशन केव्हा असेल तर दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करू शकतो. समजा हा झेड वन नावाचा कॉम्प्लेक्स नंबर आहे हा झेड टू लिहितो मी इथे वन प्लस फोर आहे. तर या झेड वन आणि झेड टूची ॲडिशन करायची असेल मला तर मी काय करणार याच्या रिअल पार्टची ॲडिशन म्हणजे टू प्लस वन करणार प्लस याच्या इमॅजिनरी पार्टची ॲडिशन म्हणजे थ्री प्लस फोर आणि कॉमन काढणार आय. याच्यामधून आय कॉमन निघेल म्हणजे हे झालं टू प्लस वन थ्री आणि थ्री प्लस फोर झाला सेवन आय. अशी ॲडिशन करू शकतात. रिअल आणि इमॅजिनरीची ॲडिशन करता येत नाही. दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन आपल्याला करता येते. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट पण करता येतो. लक्षात पण एकाच कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काही करता येत नाही. आता दुसरी गोष्ट दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे एक आहे वन प्लस टू प्लस थ्री आहे आणि दुसरा आहे वन प्लस फोर आय. आता जसं रिअल नंबरमध्ये टू आणि थ्री आपण घेतले तर याच्यातला मोठा कोणता आपण कम्पेअर करू शकतो. थ्री इज ग्रेटर दॅन थ्री इज ग्रेटर दॅन टू किंवा असं लिहू शकतो टू इज लेस दॅन थ्री. दोन्हीचं मिनिंग एकच. थ्री हा दोनापेक्षा मोठा आहे रिअल नंबरमध्ये आपण सहज कम्पॅरिझन करू शकतो. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण कम्पॅरिझन दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये करू शकत नाही. वी कॅनॉट कम्पॅरिझन बिटवीन द टू कॉम्प्लेक्स नंबर्स वेदर इट इज स्मॉल ऑर इट वेदर इट इज ग्रेटर आपल्याला कम्पेअर करता येत नाही. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करता येईल प्रॉडक्ट करता येईल डिव्हिजन करता येईल सबट्रॅक्शन करता येईल. लक्षात पण दोन एका कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचे ॲडिशन करता येत नाही त्यांच्यामधलं कम्पॅरिझन करता येत नाही वेदर इट इज स्मॉल ऑर वेदर इट इज अ ग्रेटर लार्ज असं काही करता येत नाही. इथपर्यंत लक्षात आलं काय काय बघितलं आपण. पहिल्यांदा बघितलं रिअल नंबर. रिअल नंबरची काही काही इक्वेशनला आपल्याला थोडीशी तो सेट लहान होतो म्हणून आपल्याला एक्सटेंड करावा लागला कारण काही इक्वेशनचे सोल्युशन आपल्याला रिअल नंबरमध्ये मिळाले नाहीत. म्हणून आपण काय केलं कॉम्प्लेक्स नंबरची एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप केली. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. नंतर आय नावाचा आपल्याला एक सिम्बॉल इंट्रोड्यूस करण्यात आला युलरने केला तो आयची व्हॅल्यू रूट मायनस वन त्यांनी घेऊन दाखवली आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवले. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहितात त्याचा रिअल पार्ट कोणता इमॅजिनरी पार्ट कोणता हे ओळखता आलं. त्याच्यानंतर त्याची ॲडिशन कशी करायची दोन कॉम्प्लेक्स नंबरची ते बघितली. त्याचे नियम बघितले की त्यांची ॲडिशन करता येत नाही रिअल आणि इमॅजिनरीची प्लस त्यांच्यातलं कम्पॅरिझन करता येत नाही हेही बघितलं आपण. त्याच्यानंतर रिअल पार्ट हा सबसेट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा हे पण बघितलं आपण. आता आपण कॉम्प्लेक्स नंबरचे पुढची कन्सेप्ट बघूया दॅट इज द आता अल्जेब्रा अल्जेब्राकडे जाऊया आपण. अल्जेब्रा म्हणजेच काय
एडिशन, सब्ट्रैक्शन, इक्वलिटी वगैरह. आता पुढचा पॉइंट आहे इक्वलिटी. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतात? इक्वलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, इक्वलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबर केव्हा इक्वल असतात? थोडक्यात हा झेड वन आहे, हा टू प्लस थ्री आहे, आणि झेड टू आहे हा पण थ्री प्लस टू आहे, आणि झेड थ्री हा टू प्लस थ्री आहे. आता याच्यातलं कोणते दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल दाखवू शकतो? याचा रिअल पार्ट टू आहे, पण याचा रिअल पार्ट किती आहे? थ्री आहे. म्हणजे हा आणि हा इक्वल नाही. याचा रिअल पार्ट टू आहे, याचा रिअल पार्ट टू आहे. याचा इमॅजिनरी पार्ट थ्री आहे, याचा इमॅजिनरी पार्ट थ्री आहे. झेड वन आणि झेड थ्री हे दोन कॉम्प्लेक्स इक्वल असू शकतात. थोडक्यात काय, इफ द रिअल पार्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल, देन द गिव्हन टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल. लक्षात आलं? दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतात? जेव्हा त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील. याच्यावर एक एक्झाम्पल घेऊया आपण. मी आता एक रिअल दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतो, त्याच्यावरनं अननोन शोधूया आपण. सपोज इफ आर राईट हियर झेड इक्वल टू झेड वन इक्वल टू एक्स प्लस आय वाय अँड झेड टू इक्वल टू थ्री प्लस आय टू आय, आय वाय म्हटल्यापेक्षा वाय आय आणि टू आय असं लिहू आपण. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे. अँड इफ झेड वन इक्वल टू झेड टू दिलं, त्यांनी काय दिलंय की झेड वन आणि झेड टू इक्वल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, एक्स आणि वाय फाइंड आउट करा. आता जर झेड वन आणि झेड टू इक्वल आहे तर त्यांचे रिअल पार्ट कसे असतील? इक्वल असतील. म्हणजे एक्स इक्वल टू किती दिसणार आहे तुम्हाला? थ्री. डायरेक्ट कम्पेअर करा, कारण ते इक्वल आहेत. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्यांचे रिअल पार्ट इक्वलच आहे ना, आणि त्यांचे इमॅजिनरी पार्ट पण कसे आहे? इक्वल आहे. म्हणजे वाय इक्वल टू किती दिसतं तुम्हाला? टू. दॅट इज कॉल्ड इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल जेव्हा असतात, लक्षात आलं की मग त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील, तर ते दोन कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात? इक्वल असतात. लक्षात. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत कॉन्ज्युगेट, कॉन्ज्युगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सगळ्यात आधी तुम्ही एट नाईन टेन मध्ये कोणत्याही इक्वेशनच्या डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करण्याची सवय लावली होती, आठवते? समजा एक डिनॉमिनेटर आहे रूट फाईव्ह मायनस रूट थ्री इन टू काय करत होते, कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करत होते रॅशनलाइज करताना? हाच नंबर घेत होते, फक्त मधलं साईन काय करत होते? प्लस. दॅट इज कॉल्ड रॅशनलायझेशन. असं करत होते ना तुम्ही, आठवते का? यस. असं काय करत होते? कारण असं केल्याने काय होत होतं, डिनॉमिनेटरला एक रूल तयार होत होता. हा रूल बघा, दिसतोय काय? म्हणजे प्रॉडक्ट आहे, याचा अर्थ आहे दोन ब्रॅकेटमध्ये प्रॉडक्ट आहे. या रूट फाईव्हला आपण ए म्हटलं, मध्ये मायनस आहे. रूट थ्रीला आपण बी म्हटलं, तोच ए इथे दिसतो. म्हणजे हा ए मध्ये प्लस आहे, हाच रूट थ्री इकडे दिसतो, म्हणजे बी. हा एक फॉर्म्युला तयार झाला. हा फॉर्म्युला तयार होण्यासाठी त्याच्या अपोजिटने आपण मल्टिप्लाय करत होतो. केवळ डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून चालत नव्हतं, म्हणून आपल्याला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागलं. मग आता सांगा, ए मायनस बी आणि ए प्लस बी या दोघांचा प्रॉडक्ट मिळून काय बनत होतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असा हे अल्जेब्रिक रूल आहे, आठवत असेल तुम्हाला. सेम टाईपमध्ये आपल्याला कॉन्ज्युगेटचा कन्सेप्ट आहे, थोडीशी वेगळी आहे पण टाईप तसंच आहे. म्हणजे हाच रूल आपल्याला आणावा लागतो. लक्षात. आता एक झेड प्लस आय वाय नावाचा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. लेट झेड इक्वल टू ए प्लस बी आय नावाचा कोणीतरी एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर त्याचा कॉन्ज्युगेट, कॉन्ज्युगेट हा कशाने दाखवता? झेड बारने दाखवतात. कशाने दाखवता? झेड बारने दाखवतात. झेडचा कॉन्ज्युगेट कशाने दाखवतात? झेड बारने. मग हा हा पण आता झेड बार म्हटल्यावर कॉम्प्लेक्स नंबर आलाच, म्हणजे याच्यामध्ये रिअल पार्ट आला, इमॅजिनरी पार्ट आला. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कोणता घेणार? हाच घ्यायचा. रिअल पार्ट ए ला ए आणि बी ला बीच. फक्त काय करायचं? रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मधलं जो साईन आहे ते चेंज करायचा. फक्त तीच साईन चेंज करायचं, बाकी कोणतंच नाही. दिस इज द कॉन्ज्युगेट ऑफ दिस झेड. म्हणजे झेड बार इज द कॉन्ज्युगेट ऑफ झेड. झेड बार इज द कॉन्ज्युगेट ऑफ झेड. आता मी जर एक्झाम्पल घेतलं, झेड इक्वल टू टू प्लस थ्री आहे, मायनस टू प्लस थ्री आहे घेतो, मग झेड बार सांगा किती आहे? मी काय सांगितलं होतं, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मधलं साईन चेंज करायचं आहे. या रिअल पार्टला साईन निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह असतो बेचारा, तसाच ठेवायचा. फक्त इमॅजिनरी आणि रिअल मधला इथे काय आहे? पॉझिटिव्ह दिसतो ना, इथे काय लिहिणार? निगेटिव्ह थ्री आहे. म्हणजे या झेडचा हा झेड बार झाला,
म्हणजे याचा कॉन्जुगेट किती आहे, मायनस टू प्लस थ्री आहे. म्हणजे झेड झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट कशाने दाखवणार तुम्ही, झेड पारने दाखवणार. कॉन्जुगेट समजलंय, हे कॉन्जुगेट लक्षात आलंय का, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टमधून साईन चेंज करणे. लक्षात, त्या कॉन्जुगेटचा वापर करूनच आपण जेव्हा रॅशनलाइज करण्याचं काम पडेल तेव्हा कॉन्जुगेटनेच आपण मल्टिप्लाय करणार आहोत. रॅशनलाइज करणे आणि कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करणे सेम प्रोसिजर आहे. लक्षात, आता या झेड बारच्या काही प्रॉपर्टी आहे तेही आपण बघूया. पहिली प्रॉपर्टी बघूया, आता झेड तर तुम्हाला माहिती आहे, त्याचा झेड बार पण आता इथे लिहून ठेवू आपण. झेड आणि झेड बार, झेड बार इक्वल टू आहे काय लिहिलं आपण, ए मायनस बी आय असं लिहिलं ना. आता मी काय करतो, हा झेड बार घेतो ए मायनस बी आय, ए मायनस बी आय. आता या झेड बारचा, म्हणजे हा झेड बार आणि या झेड बारचा परत मी कॉन्जुगेट काढतो, या झेड बारचा म्हणजे या व्हॅल्यूचा कॉन्जुगेट काढतो. कॉन्जुगेट म्हणजे हा परत बार दिला मी, मग परत मला साईन चेंज करावा लागणार आहे. म्हणजे ए मायनसचा काढणार आहे तर प्लस बी आय. मी काय केलं बघा, झेड बार होता त्या झेड बारचा परत बार काढला तर काय मिळालं तुम्हाला, ए प्लस बी आय. पण ऑलरेडी ए प्लस बी आय कशाची व्हॅल्यू आहे, झेडची आहे. मग याच्यावरून पहिली प्रॉपर्टी काय मिळाली तुम्हाला, झेड बारचा बार कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड. हॅलो सर, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, झेडच मिळालं ना, हा झेडच आहे ना. हॅलो सर, म्हणजे झेड बारचा बार, झेड बार आला ए मायनस बी आय, त्याचा बार परत इक्वल टू ए प्लस बी आय. म्हणजे काय आलं, बार म्हटलं एक बार काढला की परत मायनस, दुसऱ्या बारला प्लस, तिसऱ्या बारला मायनस, जितके बार असतील तितका साईन चेंज करत आहे. ही पहिली प्रॉपर्टी झाली. आला सर, सेकंड प्रॉपर्टी आपण बघूया. आता मी काय करतो, झेड आणि झेड बार हे दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर हा झेड नक्कीच रिअल नंबर असतो. काय असतो, रिअल नंबर असतो. इफ झेड इक्वल टू झेड बार देन हा झेड काय असला पाहिजे, रिअल नंबर. मग अशी मी एक्झाम्पल घेताना सांगितलं होतं. आता समजा झेड इक्वल टू टू प्लस थ्री आय घेतला तर झेड बार इक्वल टू काय येणार आहे, टू मायनस थ्री आय आहे. बघा, झेड आणि झेड बार सारखे दिसतात का, बिलकुल सारखे दिसत नाही. म्हणजे झेड आणि झेड बार सारखे येण्यासाठी मला एकतर ह्या दोन्ही सिम्बॉल सारखे यायला पाहिजे, नाही आहे. मग मी काय करतो, झेड इक्वल टू फक्त टू लिहितो, किती लिहितो, टू. झेड इक्वल टू टू, ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये जास्तीत जास्त आपण काय लिहू शकतो, झेड इक्वल टू टू प्लस झिरो आहे. आणि झेड बार काय लिहू शकतो, टू मायनस झिरो आहे. मी मागाशी सांगितलं होतं, प्लस झिरो आय असो का मायनस झिरो आय असो त्याला आपण व्हॅल्यू द्यायची नाही. म्हणजेच काय झालं, झेड इक्वल टू टू, झेड बार असो इक्वल टू किती, टू. पण हे पॉसिबिलिटी केव्हा असेल, जेव्हा झेड हा काय असेल, प्युअरली रिअल असेल. कसा असेल, रिअल असेल. तर इमॅजिनरी असेल तर मात्र वेगळं येणार. पण आता लक्षात घ्या, झेड हा जर रिअल असेल तर त्याचा झेड बार पण काय असतो, रिअलच असतो. लक्षात, म्हणजेच झेड इक्वल टू झेड बार केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा झेड हा झेड काय असणार आहे, रिअल नंबर असणार आहे. लक्षात, जे इफ झेड इक्वल टू झेड बार देन आपण म्हणू शकतो, इफ झेड इक्वल टू झेड बार देन झेड मस्ट बी इक्वल टू हाउ मच, रिअल नंबर. आता तिसरा त्याच्या पुढची प्रॉपर्टी बघूया, त्याच्या पुढची प्रॉपर्टी. इफ झेड इक्वल टू मायनस, इफ झेड इक्वल टू मायनस झेड बार देन व्हॉट हॅपन, आपण बघूया ना करून. झेड इक्वल टू काय आहे, मायनस झेड बार, मग काय होणार आहे. झेड इक्वल टू एक्झाम्पलने प्रूव्ह करून बघू आपण, टू प्लस थ्री आहे, झेड बार काय येणार आहे, टू मायनस थ्री आहे. मला झेड बार नको आहे, त्याचा मायनस पाहिजे, म्हणजे मायनस झेड बार. मायनसने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं, हा मायनस टू होणार आहे आणि हा प्लस थ्री आहे. मायनस झेड बार हे राईट साईड आहे, झेड बार ही लेफ्ट साईड आहे. बरं, लेफ्टची व्हॅल्यू किती आहे, टू प्लस थ्री आहे. राईटची व्हॅल्यू किती आहे, मायनस टू प्लस थ्री आहे. आलं का रे या ठिकाणी, झेड आणि मायनस झेड बार सेम आलंय, बिलकुल नाही आलं. आलं नाही ना, याचा अर्थ अशा टाईपचं एक्झाम्पलचं आपल्याला झेड इक्वल टू मायनस झेड बार मिळणार नाही. मग अशी आपण रिअल नंबर घेतला होता, आता झेड इक्वल टू रिअल नंबर घेतला तर झेड बार पण काय येणार आहे, रिअल नंबरच येणार आहे. मग मला झेड बार नको आहे, मायनस झेड बार पाहिजे, म्हणजे मायनस टू होणार आहे. मग झेड आणि मायनस झेड बार सेम आले का, नाही आले. मग कोणत्या कंडिशनमध्ये झेड आणि झेड बार मायनस जो आहे तो सेम येणार, तर आपण काय करूया, आता रिअल पण घेऊन पाहिलं नाही जमलं, एक ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये घेऊन पाहिलं नाही जमलं, आता मी इमॅजिनरी फॉर्म घेऊन पाहतो.
झेड इक्वल टू थ्री आय लिहितो, थ्री आय लिहितो, त्याच्या आधी प्लसचं साईन आहे, त्याच्या आधी झिरो आहे, झिरो लिहायची गरज नाही आहे. मग मी काय सांगितलं होतं, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टच्या मधलं साईन चेंज करायचं आहे. मग मला सांगा आता याचा झेड बार काय येणार आहे, इमॅजिनरी पार्ट आहे त्याच्या आधी, इथे काय आहे प्लस आहे, मग इमॅजिनरी पार्टच्या आधीचं साईन चेंज होणार, म्हणजे इमॅजिनरी पार्टच्या आधीचं इथे काय होणार आहे, मायनस होणार आहे. झेड बार झेड जर थ्री आय असेल तर झेड बार किती येणार आहे, मायनस थ्री आय, झिरो लिहायची आवश्यकता नाही. पण मला नुसता झेड बार पाहिजे काय, नाही झेड बारचा मायनस पाहिजे, म्हणजे मी काय लिहिणार आहे तर मायनस झेड बार इक्वल टू मायनसने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं, हा मायनस झेड बार झाला आणि इथे मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस थ्री आय होणार. बघा झेडची व्हॅल्यू पण थ्री आहे, मायनस झेड बारची व्हॅल्यू पण किती आहे, थ्री आहे, म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू कशी आल्या, सेम आल. हे केव्हा पॉसिबल आहे, झेड इज इक्वल टू मायनस झेड बार हे केव्हा पॉसिबल आहे, झेड जेव्हा रिअल इमॅजिनरी नंबर असेल तेव्हा, म्हणजे ही कंडिशन केव्हा सॅटिस्फाईड होणार आहे, इफ झेड इज प्युअरली इमॅजिनरी. लक्षात, झेड इज इक्वल टू मायनस झेड बार ही कंडिशन केव्हा सॅटिस्फाईड होणार आहे, जेव्हा झेड हा काय असणार आहे, प्युअरली इमॅजिनरी असणार आहे. झेड इज इक्वल टू मायनस झेड बार, झेड इक्वल टू मायनस झेड बार, थ्री आय थ्री आय, हे केव्हा कंडिशन पॉसिबल झाली आहे, जेव्हा झेड हा काय असते, प्युअरली इमॅजिनरी, इथे रिअल नाही आहे, रिअल नसेल तर प्युअरली इमॅजिनरी, इमॅजिनरी आहे म्हणून प्युअरली इमॅजिनरी. लक्षात, तर अशा प्रकारे आपण कोणता पार्ट बघितला आहे, आपण इक्वॅलिटी बघितली, कॉन्जुगेट बघितला, कॉन्जुगेटच्या प्रॉपर्ट्या पण बघितल्या. आता आपण ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघूया. ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला लोकांना, ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो. झेड आहे, ए प्लस बी आहे, त्याला वन म्हणूया. आता मी असं करतो, झेड टू पण घेतो, सी प्लस डी आय लिहितो, दोन कॉम्प्लेक्स नंबर यांची ॲडिशन करायची, काय करायची आहे, ॲडिशन, ॲडिशन म्हणजे प्लस, झेड वन आणि झेड टूची ॲडिशन केली बाबा मी, केली तुम्ही करा. मी काय सांगितलं होतं, ॲडिशन करताना दोघांच्याही रिअल पार्टची ॲडिशन करायची, मग या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट ए आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सी आहे, म्हणजेच काय लिहिणार आहे, ए आणि सीची ॲडिशन. आता प्लस करून इमॅजिनरी पार्टची ॲडिशन आय कॉमन, इमॅजिनरी पार्ट किती आहे तर बी, इथे किती आहे, डी आय, ही साधी सुधी ॲडिशन झाली, रिअल पार्टची ॲडिशन, इमॅजिनरी पार्टची ॲडिशन. पण याच्यावरनं एक रूल तयार करू शकतो आपण, इम्पॉर्टंट नोट म्हणूया, या झेड वन प्लस झेड टूचा रिअल पार्ट काय दिसतो तुम्हाला, रिअल पार्ट कोणाचा, झेड वन प्लस झेड टूचा इक्वल टू या दोघांची ॲडिशन, हा कोण आहे, झेड वनचा रिअल पार्ट, हा झेड टूचा रिअल पार्ट. मग मी असं लिहू शकतो, रिअल पार्ट ऑफ झेड वन प्लस रिअल पार्ट ऑफ झेड टू, रिअल पार्ट ऑफ या दोघांची ॲडिशन केल्यानंतर या ॲडिशनचा रिअल पार्ट, या ॲडिशनचा रिअल पार्ट कसा मिळणार आहे, तर पहिल्याचा रिअल पार्ट प्लस दुसऱ्याचा रिअल पार्ट. तसा इमॅजिनरी पार्ट सांगा, इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट कोणाचा, या ॲडिशनचा, कोणत्या, झेड वन प्लस झेड टूच्या ॲडिशनचा, काय दिसतो इमॅजिनरी पार्ट, बी इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड वन, डी इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड टू, म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड वन प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड टू. अशा प्रकारे आपण थोडक्यात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ॲडिशन करताना दोन रिअल पार्टचे ॲडिशन, म्हणजे एकाचा रिअल पार्ट प्लस दुसऱ्याचा रिअल पार्ट, लक्षात, एकाचा इमॅजिनरी पार्ट प्लस दुसऱ्याचा इमॅजिनरी पार्ट, अशा प्रकारे आपण ॲडिशन केली आहे, लक्षात. आता याच्या पण प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्ट्या लक्षात घ्या, ॲडिशनच्या प्रॉपर्ट्या, तीन कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे, समजा एक झेड वन आहे, झेड टू आहे आणि झेड थ्री आहे. पहिली बघा, झेड वन एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याच्यामध्ये मी झेड टू ॲड केला, किंवा झेड टू नावाचा कॉम्प्लेक्स नंबर त्याच्यामध्ये झेड वन ॲड केला, ॲन्सरमध्ये कुठेही चेंज होणार नाही. झेड वन प्लस झेड टू करा किंवा झेड टू प्लस झेड वन करा, ॲन्सर सेम येणार आहे. ही प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी आहे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. लक्षात, सेकंड बघा, हे झाली एक. दुसरी, कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर झिरो ॲड केला किंवा झिरोमध्ये एखादा कॉम्प्लेक्स नंबर ॲड केला तरी काही फरक पडत नाही, आयडेंटिटी लॉ म्हणतात किंवा आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणूया आपण त्याला. लक्षात, तिसरी प्रॉपर्टी,
एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याचा बार ऍड केला तर काय मिळतं? एक्झाम्पल घेऊया, झेड इक्वल टू 2 + 3i आणि त्याच्यामध्ये ऍड करतो झेड बार, या झेड आणि झेड बारची ऍडिशन. बर, त्याचा झेड बार किती येणार आहे? 2. इमॅजिनरी पार्ट मधला आहे आन्सर. इथे मी 5 लिहितो म्हणजे थोडक्यात लक्षात येईल अजून. 5 प्लस होता, मायनस केला 3 आहे. किती येणार सांगा? झेड प्लस झेड बार, झेड प्लस झेड बार किती येतो? 3i 3i कॅन्सल झाला, किती राहिला इथे तुम्हाला? 5 5 + 5 किती? 10. म्हणजे किंवा 5 हा किती टाइम आला? 2 × 5 असंच लिहू शकतो, म्हणजे 10च झाला तो. 5 काय दिसतो? रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्ट ऑफ झेड, 2 × रिअल पार्ट ऑफ झेड. याचा अर्थ एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा बार याची ऍडिशन केली, कॉन्जुगेट याची ऍडिशन केली, आपल्याला आन्सर काय मिळतं? 2 × रिअल पार्ट ऑफ झेड. सबट्रॅक्शन केलं तरी इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड मिळणार, ते सबट्रॅक्शनच्या वेळेस आपण करणार आहोत. मग झेड प्लस झेड बार याचा ऍडिशन काय दिसतं तुम्हाला? 2 × रिअल पार्ट ऑफ झेड. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी बघूया आपण, नेक्स्ट प्रॉपर्टी. आता मी काय करतो, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतो, त्यांचे ऍडिशन करू आपण, लक्षात. मग त्याचा बार काढू, अजून त्याच्यावरून काय नवीन डेव्हलप करता येते काय बघूया. हे लक्षात घ्या, पुस्तकामध्ये या सगळ्या प्रॉपर्ट्या लिहून दिलेल्या आहे, मी फक्त इथे एक्सप्लेन करतो. कारण नुसतं मी लिहून देणार, तुम्ही लिहिणार, त्याच्यात वेळ जाईल. एक्सप्लेन केलेलं समजून घ्या, पुस्तकातून त्याच्या नोट्स काढा व्यवस्थितपणे. हे रूल आहे, हे रूल लिहून घ्या, तुम्हाला न्युमेरिकल सॉल्व करताना याची गरज लागणार आहे. लक्षात, कन्सेप्ट मी समजावून सांगतो आहे. आता मी काय करतो, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतो, Z1 आहे इक्वल टू a + bi आणि Z2 आहे c + di, बरोबर का? मग मी काय करतो, Z1 + Z2 करतो, Z1 + Z2. मला माहिती आहे दोघांची ऍडिशन केली तर रिअल पार्टची ऍडिशन होणार आणि इमॅजिनरी पार्टची ऍडिशन होणार, बरोबर का? आता या यांचा बार, म्हणजे Z1 + Z2 बार इक्वल टू इथे येणार, म्हणजे काय येणार? a + c - b + di असं होणार. हे झालंय. आता मी काय करतो, झेड वनचा बार किती येतो सांगा? Z1 a - bi. Z2 बार काढा, c - di. आता Z1 बार आणि Z2 बार सेपरेटली काढले, आपण त्यांची ऍडिशन करूया. खरा ऍडिशन मी काय सांगितलं होतं सांगा? रिअल पार्टची ऍडिशन काय झाली? a + c. इथे काय दिसतो? मध्ये प्लसचं साईन, पुढं आय कॉमन काढा, -b - d किती आला? -b - d किती येतोय? -b - d, बरोबर. बर, या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढलं तर इथे काय होणार? मायनस, म्हणजे काय लिहिणार? a + c मायनस. हे दोन्ही मायनस बाहेर पडल्यामुळे बी आणि डीच्या मध्ये कोणतं साईन राहणार आहे? प्लस आय. आता मला सांगा, Z1 + Z2 बार होल बार करा किंवा Z1 बार आणि Z2 बार सेपरेटली काढून त्यांची ऍडिशन करा, सेम आन्सर आलं की नाही? आलं. मग याच्यावर एक रूल तयार झाला आपला, कोणता झाला सांगा? Z1 + Z2 होल बार इक्वल टू Z bar 1 + Z bar 2. हा पण एक रूल आहे, लक्षात घ्या. मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं कसं असतं, ते सॉल्व पण करून दाखवलं, तसं तुम्ही न्युमेरिकल घेऊन पण सॉल्व करू शकता. हे झालं तुमचं ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ऍडिशन. आता तुमचा पुढचा पॉईंट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. नावातच स्केलर आहे, स्केलर. एक्सला 5 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर किती मिळणार? 5x. हा जो 5 आहे हा आहे स्केलर. मी समजा एखाद्या ब्रॅकेट आहे x + 2y, याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? हा जो 5 आहे याला स्केलर म्हणतात. काय म्हणतात? 5x होणार प्लस 5 × 10y, हा तर प्रॉडक्ट झाला. पण ज्या नंबरने, एका नंबरने मल्टिप्लाय केलं तो काय असतो? स्केलर. मग 5च्या जागेवर मी के लिहिलं तर हा के काय झाला? स्केलर झाला. आणि प्रॉडक्ट किती येणार आहे? k × x + k × 2, म्हणजे 2ky असा प्रॉडक्ट होणार. मग हा जो दिस नंबर इज कॉल्ड द स्केलर ऑफ दिस ब्रॅकेट. तसंच एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला, a + bi हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरला जर मी के नावाच्या एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय केलं, म्हणजे k × z = k × a + bi, तर हा जो प्रॉडक्ट आहे kz, वेअर के इज कॉल्ड अ स्केलर, याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर.
अच्छा स्केलर मल्टिप्लिकेशन समजला, आता आपण सबट्रॅक्शन बघूया. कोणता पॉइंट बघणार आहोत? सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. जसं ऍडिशन केलं तसं सबट्रॅक्शन पण करूया आपण, ऍडिशन जसं केलं तसं सबट्रॅक्शन पण करूया. झेड इक्वल टू किती आहे? झेड वन घेऊया ए प्लस बी आय, झेड टू घेऊया सी प्लस डी आय. मला सांगा आता झेड वन मायनस झेड टू काय येणार आहे? तसंच रिअल पार्टचं सबट्रॅक्शन ए मायनस सी, इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन बी मायनस डी आय. सिंपल. दोन कॉम्प्लेक्स नंबर मधलं सबट्रॅक्शन करायचं असेल तर रिअल पार्टचं सबट्रॅक्शन मायनस इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन. लक्षात. तर हे झालं आपलं सबट्रॅक्शन. आता त्याचे प्रॉपर्टी बघूया. मी मगाशी सांगितलं होतं झेड प्लस झेड बार केलं होतं तर प्युअरली रिअल मिळत होते. आता मी झेड मायनस झेड बार करतो काय होणार बघणार. झेड पण आहे तुमच्याकडे, म्हणजे झेड वन मायनस झेड बार टू करू आपण, बघू काय राहतं शिल्लक. नाही इथे दोन झेड बार वनच आहे ना, ते कोणताही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा बार आपण काढूया. मग झेड झेड वन तुमच्याकडे किती आहे किंवा एक झेड घेऊया, झेड इक्वल टू थ्री प्लस फाईव्ह आहे असा एक्झाम्पल घेऊया. पण झेड जर तुम्हाला माहिती आहे तर त्याचा झेड बार सांगा किती येतो, झेड बार इक्वल टू थ्री मायनस फाईव्ह आहे असंच होणार ना. बर, आता यांची सबट्रॅक्शन करूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड? थ्री प्लस फाईव्ह आय मायनस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड बार? थ्री मायनस फाईव्ह आय. चला आपण आता ब्रॅकेट ओपन करताना या मायनसमुळे यांचे साईन चेंज होतील. थ्री प्लस फाईव्ह आय मायनस थ्री, मायनस मायनस प्लस फाईव्ह आय, मायनस थ्री प्लस थ्री कॅन्सल, फाईव्ह आय प्लस फाईव्ह आय टेन आय होतो. पण मी काय लिहितो टू टाईम ऑफ फाईव्ह आय काय सांगतो, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड दिसतोय ना, टू टाईम ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड हा एक रूल झाला. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर ज्याच्या एक कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्ज्युगेट यांचं सबट्रॅक्शन करताना आन्सर किती मिळतं? टू टाईम ऑफ इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्टचं डबल मिळतो. ऍडिशन करताना टू टाईम ऑफ रिअल पार्ट, रिअल पार्टचा डबल मिळतो. लक्षात. अजून आपण सबट्रॅक्शनचा दुसरा रूल बघूया. आता सांगितलं होता दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यांचं सबट्रॅक्शन करून त्याचा बार काढू, आणि मग सेपरेट सेपरेट बार आणि मग त्यांचं सबट्रॅक्शन करू. काय होतं बघूया. आपण हे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहे तुम्हाला, आता या दोघांचे मिळून काय करूया आपण, सबट्रॅक्शन करूया. चला काय ते सबट्रॅक्शन सांगा मला. झेड वन मायनस झेड टू सांगा. झेड वन मायनस झेड टू इज इक्वल टू ए मायनस सी प्लस बी मायनस डी आय. आता याचा बार कॉन्ज्युगेट, कॉन्ज्युगेट ऑफ कोण? स्पेशली झेड वन मायनस झेड टू द होल, होल बार आहे. मग काय येणार ए मायनस सी, इथं मायनस साईन होईल, बी मायनस डी आय. हे झालं. आता मी काय करतो राईट साईडला झेड वन तुम्हाला माहिती आहे, झेड वन किती आहे त्याचा बार काढतो. बार किती आहे सांगा, बार फाइंड आउट करा ए मायनस बी आहे. झेड टू त्याचा बार बार फाइंड आउट करा सी मायनस डी आहे. आता यांचं सबट्रॅक्शन करू आपण. झेड वन बार मायनस झेड टू बार, पहिली ब्रॅकेट मायनस दुसरी ब्रॅकेट. पहिल्या ब्रॅकेट काय सांगा ए मायनस बी आहे, दुसरी ब्रॅकेट काय आहे सी मायनस डी आहे. चला ब्रॅकेट ओपन करूया आपण, आणि आय वाले एकत्र आणि विदाउट आय वाले म्हणजे रिअल वाले एकत्र ए मायनस बी आय मायनस सी मायनस मायनस प्लस डी आय. बोला ए मायनस सी, ए मायनस सी पुढं प्लस, प्लस तर सांगा घेतो प्लस वाली टर्म लिहितो इथे डी आय, आणि मग कोण आहे मायनस बी आय. बरोबर का, दोघांमधून मी आय कॉमन काढतो, हे एवढी गरज नाही आहे पण मी स्टेप वाढवल्या होता. बरं, आता याच्या खाली जात नाही, वरच लिहितोय. बरं, इथे लिहितो ए मायनस सी. आता याच्यामधून आय कॉमन काढला मग काय राहिलं शिल्लक तुमच्याकडे, डी मायनस बी आय. आता लक्षात घ्या ए मायनस सी आणि बी मायनस डी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ डी निगेटिव्ह पाहिजे बी पॉझिटिव्ह पाहिजे. दोघांमधून जर मी मायनस साईन कॉमन काढलं तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होणार, एवढं तर माहिती आहे. मग मी काय करतो बघा, ए मायनस सी मायनस टेक आउटसाइड, इट बिकम पॉझिटिव्ह इट बिकम निगेटिव्ह. सांगा झेड वर झेड बार वन मायनस झेड बार टू इक्वल टू काय आलं, ए मायनस सी मायनस बी मायनस डी. झेड वन मायनस झेड टू द होल बार इक्वल टू सेम नंबर आले, याच्यावरनं एक रूल तयार झाला कोणता, झेड बार मायनस झेड टू बार इक्वल टू काय, झेड बार वन मायनस झेड टू बार, हा एक रूल तयार झाला. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनची प्रॉपर्टी लक्षात ठेवा.
आता मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आधी आपण एक एक्झाम्पलने सॉल्व करू आणि मग विचार करू की त्याचा रूल बनवता येतो का. नसेल तर साधा एक्झाम्पल दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट तुम्हाला लक्षात ठेवला तरी चालतो. लक्षात घ्या आता समजा झेड इक्वल टू झेड वन इक्वल टू मी टू प्लस थ्री आय घेतो आणि झेड टू इक्वल टू थ्री मायनस फोर आय असा कोणताही एक नंबर घेऊन टाकला. बार नाही आहे इथं. आता या दोन आता पुढचा पॉईंट कोणता आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आहे हे लक्षात घ्या. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजेच काय झेड वन आणि झेड टूचं प्रॉडक्ट. ऑब्व्हियसली त्यांच्या ब्रॅकेटचा पण प्रॉडक्ट येणार म्हणजे त्यांच्या कॉम्प्लेक्स नंबरचा पण प्रॉडक्ट येणार. थ्री मायनस फोर आहे. जसा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करतो तसाच आपण इथे करणार आहोत. मग आता टूने आधी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. टूने थ्री मायनस फोर आयला मल्टिप्लाय केलं. आता प्लस प्लस आहे नाही तर प्लस थ्री आयने परत त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. थ्री आय इंटू किती थ्री मायनस फोर आय. जसा प्रॉडक्ट जमेल तसा टूने डायरेक्ट ओरली केलं तरी चालतं. टू थ्रीचा किती सिक्स टू फोरचा एट आय मायनस असल्यामुळे मायनस. प्लस थ्री आय इंटू थ्री नाईन आय. प्लस इंटू मायनस मायनस. थ्री इंटू फोर ट्वेल्व. आय इंटू आय आय स्क्वेअर. बरं हा सिक्स तसाच नाईन आय मधून एट आय मायनस झाले हे बघा. प्लस नाईन आय मायनस एट आय. नाईन आय हे तुमच्याकडे त्याच्यातले एट आय मी कट केले. एक आय राहिला ना तुमच्याकडे. ओके आता मायनस ट्वेल्व. मी आत्ता सुरुवातीला स्टार्टिंगला सांगितलं होतं आयची व्हॅल्यू रूटमध्ये किती घेतली होती तुम्ही मायनस वन. मग आय स्क्वेअर इक्वल टू किती येणार आहे मायनस वन. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन. ट्वेल्व तसाच आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन घेतली. मग या मायनस वनमुळे काय होणार आहे हा मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. म्हणजे किती किती आला सिक्स प्लस आय प्लस ट्वेल्व. सिक्स म्हणजे विदाऊट आय ट्वेल्व विदाऊट आय म्हणजे ते झाले रिअल पार्ट आणि हा आय म्हणजे ट्वेल्व प्लस सिक्स किती एटीन प्लस किती आय वन आय म्हणू शकतो आपण. म्हणजे या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट अशा प्रकारे करू शकतो तुम्ही. लक्षात म्हणजे साधं प्रॉडक्ट आहे जिथं आय स्क्वेअर दिसेल तिथे किती टाकणार आहे फक्त तुम्ही मायनस वन टाका. तर दिस इज कॉल्ड अ प्रॉडक्ट बिटवीन टू कॉम्प्लेक्स नंबर. मग ए प्लस बी आय आणि सी प्लस डी आय घेतलं तर त्यांचा कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही सिम्पली फॉर्म तयार करू शकतो. पुस्तकात दिलेला आहे तसं प्रॉडक्ट केलेला नाही लक्षात ठेवला तरी चालतो. मग ए झेड वन इज इक्वल टू ए प्लस बी आय आणि झेड टू इक्वल टू सी प्लस डी आय. हा प्रॉडक्ट केल्यानंतर झेड वन इंटू झेड टू किती मिळणार आहे सांगा. झेड वन इंटू झेड टू इक्वल टू काय येणार ए मायनस सी प्लस बी प्लस डी. ए सी येणार ना इथे. आपण प्रॉडक्टच करूया काय येणार सांगा ए प्लस बी आय इंटू किती सी प्लस डी आय. स्पेशली प्रॉडक्ट चला रिअल पार्टवाले नंतर एकत्र करू. इमॅजिनरीवाले एकत्र एने मल्टिप्लाय करा. आता मी ओरली करतो ए इंटू सी किती ए सी प्लस बी ए इंटू डी किती ए डी आय आहे. आता एचा संपला विषय. बी आय इंटू सी बी आय इंटू सी म्हणजे बी सी आय बी सी आय. पुढं कोण आहे दोन प्लस इंटू प्लस प्लस. आता बी आय इंटू डी आय बी इंटू डी बी डी आय इंटू आय आय स्क्वेअर आय स्क्वेअर. आता बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मायनस वन असते. मग मी असं लिहितो हा ए सी विदाऊट आय प्लस ए डी आणि बी सी मध्ये आय कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये ए डी प्लस बी सी तसाच ठेवतो आय कॉमन काढला. प्लस बी डी ॲज इट इज आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन. मग मायनस वन इंटू प्लस बी डी म्हणजे मायनस बी डी होणार होतो. मायनस बी डीमध्ये आय कुठे आहे का नाही विदाऊट आय विदाऊट आय एकत्र करा. ए सी मायनस बी डी ए सी मायनस बी डी एकत्र झाले विदाऊट आय वाला म्हणजे दॅट इज रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट आहे ए डी प्लस बी सी आय. अशा प्रकारे आपण दोन ब्रॅकेटचा किंवा दोन कॉम्प्लेक्स नंबरचा सिम्पली प्रॉडक्ट करू शकतो. लक्षात दिस इज कॉल्ड अ मल्टिप्लिकेशन बिटवीन टू कॉम्प्लेक्स नंबर. आता सवाल आहे त्याच्या प्रॉपर्ट्या. दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्ट्या कशा असतील. आता झेड वन आणि झेड टूचे प्रॉडक्ट करा किंवा झेड टू आणि झेड वनचा प्रॉडक्ट करा काही फरक पडणार आहे का नाही ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी झाली. लक्षात त्याच्यानंतर झेड वनला वन वनने मल्टिप्लाय करा किंवा वनने झेड वनला मल्टिप्लाय करा
तरी झेड वनच येणार आहे, ती पण आयडेंटिटी प्रॉपर्टी झाली आहे की नाही. अशा आपण काही दोन चार प्रॉपर्ट्या बघणार आहोत. एक असोसिएटिव्ह लॉ पण असतो तीन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, ॲडिशनमध्ये पण तो तीन कॉम्प्लेक्स नंबरचा लॉ चालू शकतो. सबट्रॅक्शनमध्ये चालत नाही पण ॲडिशनमध्ये चालतो. जसं तीन कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री, आलं सर, हा कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन केली किंवा झेड वन प्लस, मग आधी काय करतो मी झेड टू आणि झेड थ्रीची ॲडिशन करतो, जे ॲडिशन आहे त्याच्यामध्ये झेड वन ॲड करतो. याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू ह्या तिघांची व्हॅल्यू जी येईल तीच याची व्हॅल्यू येणार. इथे काय केलं, तिघांची सरळ सरळ ॲडिशन केली. इथे काय केलं, दोघांची ॲडिशन करून त्याच्यामध्ये कोणाला ॲड केला, झेड वनला. किंवा झेड वन आणि झेड टूची ॲडिशन करतो त्याच्यामध्ये तिसरा मिळवतो, तरी काही फरक पडत नाही. हा याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. सबट्रॅक्शनमध्ये हे नाही आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये असोसिएटिव्ह लॉ होऊ शकतो झेड वन इंटू झेड टू इंटू झेड थ्री, आलं सर, मागं पुढं करता येते. बरं, पहिली प्रॉपर्टी कोणती सांगितलं मी, झेड वन इंटू झेड टू करा किंवा झेड टू इंटू झेड वन करा, ॲन्सर सेम येतो. झेड वनला वनने मल्टिप्लाय करा किंवा वनने झेड वनला मल्टिप्लाय करा, तरी ॲन्सर किती येतं, वन, झेड वनच येतं. तिसरी प्रॉपर्टी कोणती आहे, तिसरी प्रॉपर्टी आहे झेड वन इंटू झेड टूचा बार इक्वल टू झेड वनचा बार इंटू किती येणार, झेड टूचा बार. झेड वन इंटू झेड टूचा बार, झेड वनचा बार, एवढ्या ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या लक्षात ठेवा. आणि एक असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आता सांगितली, झेड वन इंटू झेड टू इंटू झेड थ्री, दोघांना ब्रॅकेटमध्ये टाका, तिसरा बाहेर ठेवा, तरी काही फरक पडत नाही. आता ही प्रॉपर्टी पण प्रॉडक्ट तुम्हाला लक्षात ठेवणार हा होल बार आहे, झेड वन आणि झेड टूचा होल बार, झेड वनचा बार करा, झेड टूचा बार करा, मग प्रॉडक्ट करा, ॲन्सर सेम येतं, आलं लक्षात. तर अशा प्रकारे असोसिएटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, त्याच्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ, हे सगळे लॉ या प्रॉपर्टीमध्ये येतातच आहे. तर अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलेला आहे. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, पॉवर्स ऑफ आय. आयच्या पॉवर्स लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आयच्या पॉवर्स अतिशय इम्पॉर्टंट आहे, पॉवर्स ऑफ आय. हे सगळे जे मी लिहून देत नाही हे पॉईंट आहे, हे पॉईंट सगळे बुक्समध्ये आहे. बुक्समधले पॉईंट बघायचे आणि मी एक्सप्लेन केलेला तो कन्सेप्ट बघायचा. तुम्हाला बुक्समधला पॉईंटचा तुम्हाला कन्सेप्ट समजणार, बाकी वाचायची गरज नाही आहे. लक्षात, कन्सेप्ट समजून घ्या. नंबर्स, एक्झाम्पल ऑफ क्वाड्रेटिक, नीड, हे सगळे पॉईंट ॲज पर बुकच घेतलेले आहेत आणि ते मी एक्सप्लेन करून दाखवले. आता पुढचा पॉईंट आहे पॉवर्स ऑफ आय. आयची पॉवर जशी वाढत जाणार तसतसं त्याचे व्हॅल्यू चेंज होतात. आयची व्हॅल्यू किती सांगितली होती मी, तर रूट मायनस वन. दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यानंतर काय म्हणणार, मायनस वन, है ना, आय स्क्वेअर इक्वल टू मायनस. आता मी दोन्ही साईडला आय ने मल्टीप्लाय करतो, इकडे आय ने मल्टीप्लाय केल्यावर काय म्हणणार, आय क्यू. इथे आय ने मल्टीप्लाय केल्यावर काय होणार, मायनस आय होणार. मायनस आहे ना, मायनस वन इंटू आय किती, मायनस आय. परत मी आय ने मल्टीप्लाय केलं तर काय होणार आहे, आय रेस टू फोर. इथे आय ने मल्टीप्लाय केलं तर काय होणार, मायनस आय ला मी आय ने मल्टीप्लाय केलं. मायनस तसाच ठेवतो, आय इंटू आय किती झाला, आय स्क्वेअर. मायनस तसाच ठेवला, आय स्क्वेअरची व्हॅल्यू परत मायनस वन असते. मायनस इंटू मायनस प्लस वन, म्हणजे आय रेस टू पॉवर फोरची व्हॅल्यू किती, प्लस वन. थोडक्यात, चार किंवा चाराच्या पटीत ज्या व्हॅल्यू असतील त्यात बदलत जातात, पण आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ही एक व्हॅल्यू पक्की लक्षात ठेवा, ही एक व्हॅल्यू पक्की लक्षात ठेवा. ह्या दोन व्हॅल्यू जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला आयचा आयच्या बाबतीत असलेले सगळे एक्झाम्पल, मग आता मी साधारण एक एक्झाम्पल देतो, आय रेस टू पॉवर 64 व्हॅल्यू किती असणार आहे. कारण तुम्ही तर सर 4 दिलं असू द्या ना, आय रेस टू पॉवर 64 व्हॅल्यू सहज काढता येते. मी आय स्क्वेअर रेस टू पॉवर 32 लिहू शकतो की नाही सांगा. ए रेस टू एम, एम रेस टू एन, एम इंटू एन, 64 होतात ना. पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, अवेलेबल आहे, किती आहे, मायनस वन. मग मी असं लिहू शकतो, मायनस वनचा कितवा पॉवर आहे, 32. आता मला एक गोष्ट माहिती आहे, निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इव्हन असेल तर पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह नंबरचा पॉवर ऑड असेल तर निगेटिव्ह येतं. पहा, इव्हन आहे किंवा ऑड आहे, इव्हन आहे, म्हणजे याचा अर्थ येणारा आन्सर इव्हन पॉझिटिव्ह येणार आहे. वनचा कोणताही पॉवर किती असतो, वन असतो, पण तो कसा आला, तुमचा पॉझिटिव्ह आला, आलं साहेब. पण इथे जर 65 केलं असतं तर काय झालं असतं, आय स्क्वेअर एस टू 32 हे झाले 64, 64 झाले आणि एक आय शिल्लक राहिला. मग मला आता सांगा, मायनस वनचा कितवा पॉवर आहे, 32 इंटू किती आहे, आय. मायनस वनचा इव्हन पॉवर आहे म्हणजे वन,
बघा मायनस वन चा इव्हन पॉवर इक्वल टू वन, मायनस वन चा ऑड पॉवर इक्वल टू मायनस वन. दोनच गोष्टी लक्षात ठेवा, मायनस वन चा इव्हन पॉवर वन, मायनस वन चा ऑड पॉवर मायनस वन. सगळे एक्झाम्पल या दोन गोष्टींवरनं लक्षात येते. तिसरा हा आय स्क्वेअर लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. हा वन झाला इंटू आय, पुढं वन इंटू आय किती आय, तर पॉवर्स ऑफ आय फोरच्या मल्टिपलमधल्या दिलेल्या व्हॅल्यू काही गरज नाही. आय एस टू फोर लक्षात ठेवा, नाही आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे आपण पॉवर्स ऑफ आय बघितला. आणि या पिरियडमधील आता लास्ट आपण पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे डिव्हिजन. बघा ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, स्केलर मल्टिप्लिकेशन झालं, आता डिव्हिजन राहणार. आणि डिव्हिजनच्यासाठी मी सांगितलं तो कॉन्ज्युगेटचा वापर करायचा रॅशनलायझेशन सारखा. मग डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय करणार लक्षात घ्या. समजा झेड वन दिलेला आहे तुम्हाला ए प्लस बी आय, आणि झेड टू दिलेला आहे सी प्लस डी आय, बरोबर का. मग झेड वन अपॉन झेड टूलाच आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. म्हणजेच काय करणार, ए प्लस बी आय अपॉन सी प्लस डी आय लिहितो. हा झाला कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन. मग हे सॉल्व करण्यासाठी जसं आपण रॅशनलाइज करत होतो तसं याला आपण रॅशनलाइजच म्हणू. आपण कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट सी प्लस डी आय आहे, तर डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट काय होणार आहे, सी मायनस डी आय. सी मायनस डी आय का बरं, कारण हा फॉर्म्युला तयार झाला ए प्लस बी ए मायनस बी. दिसतो नाही का, ए प्लस बी आणि ए मायनस बी. बघा सी ला सी जोडला, डी ला जी जोडलाय, म्हणजे हा झाला ए प्लस बीचा आणि हा झाला ए मायनस बी. सेम सेम नंबर आहे, सी सी डी डी सेम सेम नंबर आहे, फक्त साईन चेंज झालं. मग हा फॉर्म्युला तयार झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए सी मायनस डी आय ने मल्टिप्लाय करा, इथे पण सी मायनस डी आय ने मल्टिप्लाय. आता सोपं झालं, डिनॉमिनेटरचा हा जो प्रॉडक्ट आहे सी प्लस डी आय सी मायनस डी आय काय लिहिणार आहे, ए स्क्वेअर म्हणजे सी चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे डी आय चा स्क्वेअर. हा कसा करतात आपण एक्झाम्पल सॉल्व करताना बघूया आपण. आणि हा साधा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट आता कसा करायचा, कॉम्प्लेक्स नंबरचा आत्ताच सांगितलं, ए ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, बी ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, आय वाले आणि रियल पार्ट एकत्र करून व्यवस्थित लिहायचं, त्याला म्हणतात प्रॉडक्ट. आता सी चा स्क्वेअर काय होणार, सी स्क्वेअर मायनस डी चा स्क्वेअर काय होणार, डी स्क्वेअर, आणि आय चा स्क्वेअर काय होणार, आय स्क्वेअर. हा आय स्क्वेअर जो निगेटिव्ह वन आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन, इथे काय करणार प्लस वन करणार आहे. म्हणजेच काय, ए मायनस बी ए प्लस बी चा डायरेक्ट प्रॉडक्ट काय होतो सी सी प्लस डी सी मायनस डी चा डायरेक्ट प्रॉडक्ट काय होतो सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. याच्यावरनं एक गोष्ट लक्षात घ्या. समजा मी असं लिहिलं झेड इक्वल टू ए प्लस बी आय आलं सर, आणि झेड बार इक्वल टू ए मायनस बी आय, असे दोन कॉम्प्लेक्स नंबर एक बार आहे. हे बघा हा झेड असेल तर हा झेड बार आहे, दिसतो ना, झेड आणि हा झेड बार कॉन्ज्युगेट आहे. झेड घेतला ए प्लस बी आय, झेड बार घेतला. मग आता दोघांचा मला प्रॉडक्ट करायचा, दोघांचा प्रॉडक्ट केला ना झेडचा आणि झेड बारचा, मग मला दोघांचा जो प्रॉडक्ट करायचा असेल तो सरळ सरळ प्रॉडक्ट काय करायचा, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, डायरेक्ट आन्सर येतो. झेड आणि झेड बारचा प्रॉडक्ट करायचा असेल कोणताही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्ज्युगेट या दोघांचा प्रॉडक्ट करायचा असेल तर डायरेक्ट त्यांचा रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर हे आन्सर असतं. लक्षात, तर अशा प्रकारे आपण डिव्हिजनचा पण रूल बघितला. तर हे झाली संपूर्ण इन्फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. सगळी नाही, इट इज ओनली फॉर द एक्सरसाइज 1.1, पहिल्या एक्सरसाइजसाठीची ही इन्फॉर्मेशन आहे. आता नेक्स्ट पिरियडला आपण एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत, न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत फर्स्ट एक्सरसाइजचे. लक्षात, झालेली थिअरी परत परत रिवाईज करा, बुक्स घ्या, बुक्समधून समजून घ्या. कोणते पॉईंट नसेल समजले तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगणार. ओके, बाय.